आज ज्येष्ठ अभिनेते सुप्रसिद्ध अभिनेते माननीय नाना पाटेकर यांच्या शुभ हस्ते आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होत आहे। हे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। आजच्या या महोत्सवाचे उद्घाटक आदरणीय नाना पाटेकर यांचं आपण स्वागत करणार आहोत नागपूर नगरीच्या वतीनं। आणि माननीय नितीनजी गडकरी यांना आम्ही इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते, विनंती करते आपल्या सगळ्यांशी त्यांनी संवाद साधावा आणि मंचावरील आदरणीय व्यक्तींना विनंती, कृपया आपण स्थानापन्न व्हावं। नेते नाही पण एक संवेदनशील कलाकार म्हणून शेतकऱ्यांपासून तर गरिबांपर्यंत सतत मदत करण्याची भावना ठेवणारे आणि सामाजिक दायित्वाची भावना व्यक्तिगत जीवनात जोपासणारे असे माझे मित्र आदरणीय नाना पाटेकर जी, विशेष रूपाने आपल्या समितीचे अध्यक्ष आणि आज आता सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे, या सर्व आपले सगळे आमदार, आपल्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे किया आणि हुंडाई या दोन्ही उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांचे अधिकारीगण, उपस्थित सर्व अतिथिगण, बांधवांना आणि बहिणींना, 2017 साली आपण या महोत्सवाची सुरुवात केली आणि आज अतिशय उत्साहात याचं उद्घाटन होत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील 2-3 वर्षांमध्ये कोविडमुळे आपली इच्छा असतानाही पण आपण मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचं आयोजन करू शकलो नाही, पण यावेळी मोठे मोठे कलाकार तर येणारच आहेत। 7 वर्ष हेमा मालिनीजी पासून तर मोठे मोठे राष्ट्रीय कलाकार, आंतरराष्ट्रीय कलाकार आलेत आणि याही वर्षी अनेक श्रीहरणजी आहेत, कविता कृष्णमूर्ती आहेत, अनेक मोठ्या मोठ्या कलाकार